बदलापूरची घटना अत्यंत निंदनीय आहे, त्यांचं समर्थन आम्ही कधीच करू शकणार नाही। राज्य सरकारने जे जे काही एफर्ट घेतले आहे, राज्य सरकार फाशीपर्यंत आरोपीला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मागे लागणार आहे असं माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी आजच त्या ठिकाणी यापूर्वी सांगितलं आहे। पण उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात मुख्यमंत्री काळामध्ये दोनदा मंत्रालयात आले, दोनदा विधानमंडळात आले, अडीच वर्षात ज्यांच्या खिशाला पेन नव्हता, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात सर्वाधिक महिलावर अत्याचाराच्या घटना घडल्या झाल्या या महाराष्ट्रामध्ये, ते आता या ठिकाणी या घटनेचं राजकारण करत आहेत। एक मोठी यादी माझ्याकडे आहे, उद्या मी देईल। पण उद्धव ठाकरे यांच्या काळात महिलावर अत्याचाराचे जे पाप झाले, इतके अत्याचार झाले आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही। बदलापूरच्या घटनेमध्ये आम्ही सर्वांना विनंती केली आहे की सर्व पक्ष मिळून या घटनेला, या महाराष्ट्रात पुन्हा घटना घडू नये याकरता सर्व पक्ष मिळून या ठिकाणी सरकार आणि विपक्ष एकत्र आलं पाहिजे। पण उद्धव ठाकरे हे आपल्या काळातलं पाप, आपल्या काळातला जो असंवेदनशील आणि निष्क्रिय कारभार होता, आणि त्यांच्या काळात ज्या घटना यापेक्षाही वाईट घटना घडल्या, ते न पाहता या घटनेचं राजकारण करताय। आणि त्यामुळं अशा घटनेचं राजकारण न करता सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन याचं काम केलं पाहिजे।